केलं आहे अजित पवारांनी, कारण की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये. खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोर्चामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला, आमचं काय आम्ही गुत्त घेतलं काय? तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे. तुमचं ग्रंथ कल्या ना, तुम्ही मला काय करायचं? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका. तुमचं आमचं काय वैर आहे का? मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कुणाला सोडित नाही मी, माझ्या परिवाराला सोडित नाही, तर तुम्ही कोण लागून गेलात? तुम्हाला ज्ञान सांगायला आम्ही कोण? तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे, आम्हाला काय करायचं? तुमच्याकडे भरपूर आहे का थोडे? तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची, आमचं घेऊ नका, आमच्यामध्ये बोलू नका. आम्ही बोललो तुम्हाला 5 महिने, तुम्ही कोड आहेत कोड आहेत. तुम्ही एखाद्या मठात गेलात का, आश्रमात गेलात का, कुठं राहता? आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे, आम्हाला काय करत तुमचं? काहीच नाही ना. त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना, आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही. मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं, नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागेल मला. नावी राजे माझ्या जातीसाठी मी माझ्या पोरांचं वाटलं नसतो. तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये. आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का? तुम्ही इकडं कम गेले, तिकडं कम गेले, तुम्ही असं कम करता, तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं, मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं, तुम्ही तमक्याकडे गेले, आम्ही काढलं का? आम्हाला देणं घेणंच नाही, त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची. पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोका होता? तुम्ही आमच्या याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं. हां, इथं गोरगरीब मराठी एक झाले. तुमच्या पोऱ्यातले पूर्वी डोक्यात खटके जास्त मराठी, पूर्वीचे असे होते हात फिरेला तरी आमचे तुमचे. आता मराठी बदलले, पूर्वीचे मराठी नाही राहिले, कार्यक्रमात लावते मराठी आता. कारण नाविला जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागल्यावर आम्ही कसं काय ऐकून घेऊ? तुम्ही काहीही बोलणार, आमचं वाटळं व्हायसारखं. मग आमच्या पोराचं वाटळं होऊन तुम्ही मोठे आहेत म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय? मोठे असून येत लहान असो, मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलला का? आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा. तुम्ही काय बोलता तुम्हाला सुट्टी नाही, तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायचं नाही, मग ते कोणी असो. आमची लढाई आम्ही लढतो, आम्ही आमचं. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल